टोटल पर्सनॅलिटी, संपूर्ण व्यक्तिमत्व हे बनत असतं शारीरिक व्यक्तिमत्व, बौद्धिक व्यक्तिमत्व, भावनिक व्यक्तिमत्व व आध्यात्मिक व्यक्तिमत्वामधून. शारीरिक व्यक्तिमत्व आपणाला आपली कौशल्ये विकसित करण्यास मदत करत असतं. बौद्धिक व्यक्तिमत्व आपलं ज्ञान, नॉलेज विकसित करण्यास मदत करतं. भावनिक व्यक्तिमत्व आपला दृष्टिकोन सकारात्मक कसा होईल यासाठी मदत करत असतं. तर आध्यात्मिक व्यक्तिमत्व आपल्यामधील मोरालिटी, नैतिकता कशी विकसित करता येईल यासाठी मदत करत असतं. मग आपणाला जर संपूर्ण व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर आपल्याला या चारही अंगांचा विचार करावा लागेल. आपलं जे शिक्षण आहे ना, हे शिक्षण यासाठीच आहे की मला ह्या चारही अंगाचं डेव्हलपमेंट करावी लागेल, चारही अंग मला विकसित करावी लागतील. एकदा स्वामी विवेकानंदाजी एज्युकेशन विषयी बोलत होते. ते म्हणाले, वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म्ड, वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इन्क्रीज्ड, वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच इंटेलेक्ट इज एक्सपांडेड, अँड फायनली ही सेड वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच वन कॅन स्टँड ऑन हिज ऑर हर ओन फीट. मित्रांनो, शिक्षण जे आहे ना, शिक्षण आहे चारित्र्य घडविण्यासाठी, शिक्षण आहे मनाचा विकास करण्यासाठी, शिक्षण आहे बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी, आणि शिक्षण आहे आपलं रोटी, कपडा और मकान ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी. एक विद्यार्थी, एक पालक, एक शिक्षक किंवा एक सर्वसामान्य माणूस यांना जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड अँड मोरालिटी या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं असतं. आपल्याला जर खऱ्या अर्थानं आनंद मिळवायचा असेल तर मला माझ्या पर्सनॅलिटीकडं व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. माझी जी शारीरिक पर्सनॅलिटी जी आहे ना, मला जर माझं शरीर सुदृढ करायचं असेल, निरोगी करायचं असेल, तर मला तीन गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. पहिलं असतं माझा आहार. मी कुठल्या पद्धतीचा आहार घेतो ते माझं शारीरिक व्यक्तिमत्व ठरविण्यास कारणीभूत ठरत असतं. दुसरं असतं माझा व्यायाम. मी रेग्युलरली व्यायाम करतो का? आणि तिसरं असतं मित्रांनो, पुरेशी विश्रांती. मग जर मी काळजी घेतली माझ्या आहाराची, माझ्या व्यायामाची आणि माझ्या विश्रांतीची, तर निश्चितपणानं माझं जे शरीर आहे ना, ते शरीर निरोगी राहत असतं. आणि एक निरोगी शरीर अतिशय आवश्यक असतं निरोगी मनासाठी. मग माझी फिजिकल हेल्थ जी आहे ना, शारीरिक आरोग्य जे आहे, शारीरिक पर्सनॅलिटी जी आहे, ती जर पर्सनॅलिटी माझी चांगली झाली, उच्च प्रतीची झाली, तर डेफिनेटली मला माझ्या दुसऱ्या पर्सनॅलिटीकडं बघता येईल. मित्रांनो, असं म्हटलं जातं बघा, क्वालिटी थॉट्स रिझल्ट्स टू क्वालिटी लाईफ. माझे विचार जर चांगले असतील तर माझं जीवनसुद्धा चांगलं असतं. मी बऱ्याच वेळा म्हणतो बघा, जर वाचन जर आपण केलं, आपण जर रेग्युलरली वाचनाची सवय जर लावली, तर निश्चितपणानं आपले विचार जे आहेत ना, ते विचार आपले चांगले बनत असतात. टुडेज रीडर विल बी टुमारोज अ लीडर. मग मला हे विचार जर ग्रहण करायचे असतील तर मला वाचनाची सवय लावून घेणं अतिशय गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस वाचतो ना मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादं पुस्तक वाचत असतो त्यावेळेस आपण त्या लेखकाशी एकरूप झालेलो असतो. आपण ज्यावेळेस एखादी सिरियल बघत असतो की ज्याच्यातून आपल्याला काहीतरी घ्यायचंय, मिळवायचंय, ह्या भावनेनं जर आपण एखादी सिरियल बघत असू, एखादा व्हिडिओ बघत असू, एखाद्या इंडस्ट्रीला आपण व्हिजिट दिली ह्या भावनेतून की मला याच्यातून मिळवायचंय, ज्ञान मिळवायचंय, तर निश्चितपणानं
आपली जो इंटेलेक्च्युअल हेल्थ आहे ना, इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी आहे ना, त्या पर्सनॅलिटी ती पर्सनॅलिटी विकसित झालेली असते. मग माझं मन जर चांगलं असेल, माझं मन जर निरोगी असेल, तर निश्चितपणानं त्याचा परिणाम माझ्या शारीरिक व्यक्तिमत्वावर होत असतो. अर्थ आपल्या लक्षात येतो बघा, माझं शारीरिक व्यक्तिमत्व आणि बौद्धिक व्यक्तिमत्व हे एकमेकांशी निगडीत असतात. माझं शरीर जर निरोगी असेल तर माझं मन निरोगी होण्यास ते मदत करतं, त्याचबरोबर माझं मन जर निरोगी असेल तर ते शरीर निरोगी करण्यास मदत करत असतं. मित्रांनो, आपलं शारीरिक व्यक्तिमत्व आणि बौद्धिक व्यक्तिमत्व जर चांगल्या पद्धतीचं झालं असेल, याचा अर्थ आपल्यामधील कौशल्य आणि आपल्यामधलं ज्ञान विकसित झालेलं असतं. आता माझा तिसरा जो पर्सनॅलिटीचा भाग आहे तो म्हणजे इमोशनल व्यक्तिमत्व. मग खऱ्या अर्थानं मी स्वतःला समजून घेतलंय का? खऱ्या अर्थानं मी स्वतःचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करतो का? खऱ्या अर्थानं मी इतरांच्या भावनेंना समजून घेतो का? खऱ्या अर्थानं मी इतरांच्या भावनेंचं व्यवस्थापन व्यवस्थित करतो का? हे जे प्रश्न आहेत ना, ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इमोशनल हेल्थकडे घेऊन जातात. मग मला माझ्या स्वतःच्या भावना ओळखायचेत, त्याचबरोबर मला इतरांच्या भावना पण ओळखायचेत. आणि नुसत्या भावना ओळखून मला थांबायचं नाहीये, तर मला ह्या पद्धतीचं कार्य करायचंय की त्याचे जे प्रॉब्लेम्स असतील, त्याच्या ज्या समस्या असतील, त्या समस्या माझ्याकडून काही प्रमाणात जर दूर करता आल्या तर खऱ्या अर्थानं माझी इमोशनल हेल्थ जी आहे ना ती चांगल्या पद्धतीची असते. म्हणजे आपण काय बघतोय बघा, एक फिजिकल हेल्थ आहे, एक माझी इमोशनल हेल्थ आहे, माझी इंटेलेक्च्युअल हेल्थ आहे. ह्या पद्धतीचीच एक चौथी एक हेल्थ असते बघा, त्याला आपण म्हणतो स्पिरिच्युअल हेल्थ. मग माझं आध्यात्मिक व्यक्तिमत्व हे जर चांगल्या प्रतीचं जर मला करता आलं, तर मित्रांनो ह्या चारही पर्सनॅलिटीमधून माझा सर्वांगीण विकास होऊ शकतो. मग नेमकं स्पिरिच्युअल हेल्थ ही जर थोडक्यात जर मांडायचा विचार केला ना, स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी ही जर शब्द आलाय बघा, स्पिरिट, स्पिरिट म्हणजे आत्मा, सोल. मग त्या आत्म्याचे जे बेसिक क्वालिटीज आहेत ना, फॉर एक्झाम्पल प्युरिटी आहे, पीस आहे, पॉवर आहे, नॉलेज आहे, लव आहे, जॉय आहे, ब्लिस आहे, कम्पॅशन आहे, इम्पथी आहे, हे जे क्वालिटीज आहेत ना, बेसिक क्वालिटीज, मग मला माझं आयुष्य ह्या पद्धतीनं विकसित करायचंय की मला त्या क्वालिटीमध्ये मी स्वतः एकरूप व्हायला पाहिजे. म्हणजेच मला प्रत्येक क्षणी एक शांततेचा विचार करायचा आहे, मला प्रत्येक क्षणी एक कम्पॅशनचा विचार करायचा आहे, मला प्रत्येक क्षणी इम्पथीचा विचार करायचा आहे. याचाच अर्थ मला प्रत्येक क्षणी दुसऱ्यांचा पण विचार करावा लागेल. असे अनेक लोक असतात बघा की ज्यांनी स्वतःची आयुष्य इतरांची दुःख वाटून घेण्यात, इतर लोकांना त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी खर्ची घातलेली असतात. मदर तेरेसा एक ज्वलंत उदाहरण होतं मित्रांनो, किंवा ज्वलंत उदाहरण आहे आज पण. त्यांनी काय केलं बघा, त्यांनी अनाथांना आधार दिला. आपला गोंधळ कुठं होतो बघा, स्पिरिच्युअलिटी म्हणले की फक्त आपण म्हणतो देवधर्म. मित्रांनो, ती शक्ती आहे, त्या शक्तींना मानणे तर गरजेचंच आहे, पण त्याचबरोबर बेसिकली माझी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझं जे कर्तव्य आहे एक ह्युमन बिईंग म्हणून, ते आहे आय शुड हेल्प द नेक्स्ट ह्युमन बिईंग. मग जर मी असे विचार वारंवार मांडत असेन, वारंवार निर्माण करत असेल, नाहीये मला माझं आयुष्य जगायचंय, त्याचबरोबर इतरांच्या आयुष्यामध्ये मला पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स करायचंय, ह्या हा जर विचार मी जर मांडत असेन, याच्यावर जर अंमलबजावणी करत असेल, तर निश्चितपणे मित्रांनो माझी स्पिरिच्युअल हेल्थ जी आहे ना, हे स्पिरिच्युअल हेल्थ चांगल्या पद्धतीची झालेली असते. मग आपण जर सारांश जर बघितला, एक संपूर्ण व्यक्तिमत्व आपण म्हणतो या गोष्टीला, माझं शारीरिक व्यक्तिमत्व, माझं बौद्धिक व्यक्तिमत्व,
माझं भावनिक व्यक्तिमत्व आणि माझं आध्यात्मिक व्यक्तिमत्व ह्या पद्धतीचं घडलं तर मला मला हॅपीनेस क्वेश्चन जो आहे, मला आनंदी लहरी जे आहेत ना, मला त्या आनंदी लहरी माझ्यातून समाजामध्ये सोडता येतील आणि त्या लहरीतूनच एक समाज हा सुंदर आनंदी होऊ शकतो.